न्यूयॉर्क दौऱ्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतीय वेळेनुसार काल रात्री बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांची भेट घेतली, पण दोन्ही देशांसमोर असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर या भेटीत कुठलीही चर्चा झालेली नाही. ही भेट केवळ सदिच्छा भेट होती, त्यामुळे द्विपक्षीय समस्या किंवा संबंध याविषयी चर्चा झाली नाही, असं भारतीय परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. बांगलादेशात गेल्या काही दिवसांमध्ये 4,10,000 रोहिंग्या मुस्लिमांनी आश्रय घेतलाय, तर भारतातही सुमारे 40,000 रोहिंग्या मुस्लिम स्थलांतरित झाले आहेत. म्यानमारमध्ये लष्कर कडून होणाऱ्या अत्याचारांमुळे रोहिंग्यांचं स्थलांतर होत आहे, आणि याच पार्श्वभूमीवर स्वराज आणि शेख हसीना भेटीला महत्व होतं, पण प्रत्यक्षात मात्र रोहिंग्यांविषयी चर्चाच झाली नसल्याचं भारतानं म्हटलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.